वो अपने मतदाताओं से मिलेंगे, उनके मन में क्या है वो हम देख रहे हैं। यहाँ एक जब कुर्ला में बिल्डिंग गिरी थी तब मैं गया था रात को 2 बजे, वहाँ के विधायक तो कहीं गुवाहाटी में शायद पार्टी कर रहे थे। बाद में ऐसी कई सारी घटना घटी है जहाँ पे अपने मतदाताओं से वो मिले नहीं है। यही बात है कि जब वो अपने अपने चुनाव क्षेत्र में जाएंगे और मतदाताओं से मिलेंगे तब उनको पता चलेगा कि जो मतदाता है उनका मन सच में कहाँ है, दिल सच में। विधानसभा अध्यक्ष ने चीफ व्हिप को भरत गोगावले को नियुक्त किया है, ऐसे में क्या करना चाहेंगे सर? कल का जो चुनाव हुआ है स्पीकर का वो भी हम इलीगल समझते हैं, क्योंकि जो भी अब भी हमारा व्हिप था वो ही कायम है और वो ही कायम रहेगा। लेकिन लेकिन भरत गोगावले को अभी व्हिप चीफ मला वाटतं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे, ते मला वाटतं टीव्ही रडले वगैरे पण होते। कुठच्या मुख्यमंत्री? माजी मुख्यमंत्री मला वाटतं, हे मला माहिती नाही, पण एक बरोबर आहे की 20 मेला त्यांना बोलून विचारलेलं तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचंय का, ही घटना सत्य आहे आणि ती मला माहिती। वर्षा बंगला ही भेट झाली मला वाटतं, मला उत्तर देण्यापेक्षा त्यांनी ज्या मतदारांबरोबर यात्रा बित्रा त्यांनी काही तिथे जल्लोष केला होता त्यांना विचारावं आपण। बहुत संभावना है। एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे आपण बघताय आता ज्यांनी आमचा पक्ष जे आमच्या म्हणजे जन्म पक्षात त्यांनी असं काही करू शकतात तर कर्म पक्षात पण हे नक्कीच होईल ह्याची आम्हाला खात्री आहे। महत्त्वाची गोष्ट हीच आहे की ज्यांनी एवढा पक्ष पोखरून काढण्याचा प्रयत्न केला, लोक सोबत घेण्याचा प्रयत्न केला, ज्या पक्षात गेलेत मला त्यांना मी त्यांना शुभेच्छा देतो त्या पक्षाला, पण त्यांनी देखील तेवढंच सावध राहावं की देखील मी त्यांना सल्ला नाही। हिंदी में जानना चाहेंगे मिड टर्म इलेक्शन को लेकर शरद पवार ने इस पर कहा है कि मिड टर्म इलेक्शन हो सकता है, शायद हो सकता है, लेकिन हम जब भी इलेक्शन हो तैयार है, जनता तैयार है, क्योंकि सवाल तो सबको पता है कि इनका क्या होगा, जवाब सबको पता है कि शिवसेना दुगनी नहीं कई सारे ताकत लेके इस विधान भवन में आएगी और यहाँ वापस भगवा लहराएगी। आपकी अभी मुलाकात DNA मराठी बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राइब करा।